मंडळी, बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा खात्मा झाला. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपी अक्षयचा प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बदलापुरातल्या अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. दीड महिन्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये खात्मा झालाय. त्यानंतर बदलापुरात फटाके फोडले गेले, पेढे वाटले गेले, पण विरोधकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. सोशल मीडियावर शिंदे सरकारच्या चुकीला माफी नाही अशा पोस्ट फिरू लागल्या. तर विरोधकांनी पोलीस आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. हातात बेड्या होत्या, मग त्यानं गोळीबार केला कसा असा सवाल विचारला जातोय. सरकारनं पोलिसांच्या मदतीनं आरोपीला संपवल्याचा आरोप केला जातोय. अशी कितीतरी प्रश्नांची सरबत्ती आणि त्याच्या फैरी झडतायत. यावरच आहे आपला आजचा बडे मुद्दे. सुरुवातीला या संदर्भातला खास रिपोर्ट. आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार? त्यांच्या जीवावर जर कोणी उठला तर ते वाट पाहते. हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे. हा गृह खात्याचा विषय. हा एन्काउंटर झालाच कसा? आपटेनं वाचवला त्यांचा जे काही एन्काउंटर झाला असेल का? बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत. विरोधकांनी या एन्काउंटरवर राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना त्यांच्याच प्रश्नांच्या जाळ्यात अडकवण्याची रणनीती आखल्याचं चित्र आहे. खरं तर ज्या परिस्थितीत आरोपी अक्षय शिंदे ठार झाला त्यावरून संशयाचं धुकं अधिक गडद झालंय. पोलिसांच्या वाहनात झटापट झाली आणि त्या दरम्यान अक्षय शिंदे मारला गेला. त्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हातात बेड्या होत्या की नव्हत्या हा एक प्रश्न आहे. मग तो सुसाईड अटेम्प्ट होता की एन्काउंटर होता हा एक दुसरा प्रश्न. पण महत्वाची गोष्ट मी आपल्याला हेच सांगू शकतो की हे सगळं होत असताना आपटेनं वाचवलं ह्यांचा जे काही एन्काउंटर झाला असेल का हा एक प्रश्न आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आमची मागणी हीच होती की ह्या हा जो कोणी नराधम होता, हा जो कोणी बलात्कारी होता, ह्याला भर चौकात फाशी देणं गरजेचं होतं. ते न्यायप्रविष्टनी सगळं न्याय मिळाल्यानंतर. अक्षय शिंदेच्या मृत्यूनं राजकीय वादाला तोंड फुटलं नाही तरच नवल. बदलापूर प्रकरणात राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. घटना काय घडली, किती वाजता आरोपीला घेऊन गेले, कुठल्या गाडीतून घेऊन गेले, किती पोलीस पार्टी किती लोकांची त्या ठिकाणी होती, त्याला तोंडावर त्या ठिकाणी काळं फडकं लावलं होतं का, बेड्या घातल्या होत्या का, हे जे प्रोटोकॉल आहेत ते पाळले होते का, ही DGP नी मला वाटते प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे, तरच संभ्रम अवस्था या राज्यातली कमी होईल. हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडलाय. तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्ट मधून लवकरात लवकर FIR वेळेवर झाला का याचा प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार? मग या सरकारने काय केलं? एकीकडे विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदारपणे किल्ला लढवला जातोय. विरोधकांकडून आरोपी अक्षय शिंदेचं समर्थन केलं जात आहे का असा सवाल सत्ताधारी विचारत आहेत. या बलात्काराला फाशी द्या, जागेवर फाशी द्या असं म्हणत होते. तोच बलात्कारी पोलिसांच्या जीवावर उठला आणि आता मात्र राजकारण करायचं. राजकारणासाठी राजकारण होता कामा नये. एखाद्या चिमुरड्या मुलीच्या अत्याचाराचं भांडवल करून राजकारण मतासाठी करायचं आणि त्याच्यातनं एखादी गोष्ट घडल्यानंतर ती बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा राजकारण करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करायचा हे दुर्दैवी आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडल्यानं सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. पण अक्षयच्या एन्काउंटरमुळे आता सत्ताधाऱ्यांचा हात शिळेखालून निघालाय आणि त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.